एक्स हॉस्पिटलच्या पाठोपाठ संजयनगर सांगलीचे धनकर हॉस्पिटल वादाच्या जाळ्यात। सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका हद्दीत गेल्या काही काळात करोना महामारीने आपले पाय पसरले आहेत। अशा महामारीच्या काळात पण काही हॉस्पिटलमध्ये माणुसकी विसरून लोकांचे शोषण होत आहे। मिरज रोडवर अपेक्स हॉस्पिटलचे डॉक्टर महेश जाधव यांच्या हॉस्पिटलवर कारवाई झाल्यानंतर आता अहिल्यादेवी होळकर चौक संजयनगर परिसरमध्ये डॉक्टर महेश दुधनकर यांचे दुधनकर हॉस्पिटल हे सुद्धा आता वादाच्या भोवऱ्यात आहे। सांगलीतील गव्हर्नमेंट कॉलनीतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी दुधनकर हॉस्पिटलच्या चौकशीसाठी आयुक्त आणि आरोग्य अधिकारी या दोघांना निवेदन दिलेले आहे। पोलीस टाइम्स प्रतिनिधी मोहम्मद इरफान केडिया, विश्रामबाग। सांगली महानगरपालिकाचे माजी नगरसेवक गव्हर्नमेंट कॉलनीचे युवराज गायकवाड साहेब आपल्याबरोबर आहेत। आता त्यांच्याकडनं आपल्याला थोडीशी अशी माहिती पाहिजे की संजयनगर हद्दीत आलेलं दुधनकर हॉस्पिटल, महेश दुधनकर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आता कोविड सेंटर चालू आहे आणि तिथं कोविडच्या रुग्णाबरोबर काहीतरी गैरव्यवहार झालाय असं साहेबांचं सांगणं आहे। तर आपण त्यांच्याशी थोडीशी सविस्तर माहिती घेऊया। गायकवाड साहेब नमस्कार। तुमचं सांगणं असं आहे की दुधनकर हॉस्पिटल संजयनगर हद्दीचे जे आहे तिथं काहीतरी रुग्णाबरोबर गैरव्यवहार झालेला आहे, तर थोडीशी आम्हाला माहिती पाहिजे त्याबद्दल। खरं तर ही कोरोनाची दुसरी लाट की मागच्या वेळेसारखीच यावर्षी जे मार्च महिन्यात आपल्याकडे आली, महापालिका प्रशासन जागोजागी कोविड हॉस्पिटल रुग्णालय उभा करण्याच्या मागे लागलं होतं। त्याच काळामध्ये संजयनगर हद्दीतील लवली सर्कल येथे डॉक्टर दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश दुधनकर यांना महापालिकेनं हॉस्पिटल चालू करण्याची परवानगी दिली। हा विषय आहे 30 मार्चचा, पण आता ही कोविडची परिस्थिती ज्यावेळेला थंडावली त्यावेळेला नागरिकांच्या ज्या तक्रारी आल्या त्या हिजाने आम्ही जी माहिती काढली असता हे कोविड हॉस्पिटल चालू झालं 16 मार्चला आणि जवळपास 15 जूनपर्यंत हे हॉस्पिटल चालू होतं। या हॉस्पिटलमध्ये 1267 पेशंट ऍडमिट होते। माझ्याकडे अधिकृत आकडा तर माझ्याकडे 80-82 लोकांचा आकडा आता माहीत लोकांचा आहे। तिथल्या स्टाफच्या म्हणण्यानुसार किंवा ते काही लोकांच्या म्हणण्यानुसार तिथल्या जे आहे सगळे म्हणणारे लोक त्यांच्या म्हणण्यानुसार हा 100 पुढे गेलेला आकडा आहे। इथं ऍडमिट होणाऱ्या प्रत्येक पेशंटकडनं 2-2.5 लाखाच्या वर पैसे वसूल केले जात आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्याकडे सोयीसुविधा कुठल्याच नव्हत्या। 3 ते 4 बेडचे होते, 8 ते 10 ऑक्सिजन बेड होते, तरी सुद्धा हे एका वेळेस 65-70 पेशंट ऍडमिट करून घ्यायचे। त्यांच्याकडे कुठलाही स्टाफ नाहीये, डॉक्टर्स अनुभवी डॉक्टर्स नाहीये। अनुभवी डॉक्टर नसल्यामुळं ह्यांचा जो पूर्ण ह्यांचं जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे यांच्यामध्ये कोणीही छातीरोग तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, किडनी रोग तज्ज्ञ असं कोणी नाहीये। जे आहेत कोण डोळ्याचा आहे, कोण कानाचा कसा आहे, कोण दाताचा आहे, कोण सर्जन आहे, कोण पॅथॉलॉजी डिपार्टमेंट आहे, असं असताना महापालिकेनं कोणत्या आधारावरती यांना कोविड सेंटर चालवायला दिलं? हिने कोविड सेंटरवरती पैसे कमवून हे गेलं बसले डॉक्टर महेश दुधनकर, तर ह्यांनी समोर होम आयसोलेशनसाठी समोर नवीन एक जागा घेतली आणि तिथं 50,000 बेडचं परत होम आयसोलेशन चालू केलं। म्हणजे नागरिकांचं लोबायचं किती मेरेच्या टळावरती लोणी खाणारी आवडली अशी आहे। ह्यासाठी म्हणून ही माहिती ज्यावेळेला आम्हाला मिळाली, मी 21 जूनला मी माननीय आयुक्तांनी शहराभिंतांना पत्र देऊन यांची सगळी माहिती मागवली, पण आज जवळजवळ 15 दिवस झाले ती कोणतीही माहिती द्यायला तयार नाही। पण माझं नेटवर्क जे होतं त्यांच्या माध्यमातून ही माहिती घेऊन काल आम्ही याच्यावरती बाबतीत प्रेस घेतली। आजही आम्ही आमच्या मित्रांशी सोबत बोलतोय, येत्या शुक्रवारी आम्ही माननीय पालकमंत्री जिल्ह्याचे जयनगरजी पाटील साहेब, जिल्हा अधिकारी चौधरी साहेब आणि जिल्हा पोलीस प्रमुख गिरम साहेब यांना विनंती देऊन अर्ज देऊन की ह्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, मनुष्यपदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यांच्यावरती। त्याचप्रमाणे नागरिकांकडून घेतलेले जे पैसे आहेत ते पैसे यांनी दुपटीने यांना परत त्यांना व्याजासकट परत द्यायला पाहिजेत अशी आमची प्रमुख यांना मागणी आहेत। त्याचबरोबर या डॉक्टरवरती व यांचं जे त्यांचं पॅनल जे आहे डॉक्टरांचं जे हॉस्पिटल चॅरिटेबल हॉस्पिटल आहे
या सगळ्या डॉक्टरांच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे, यांचे लायसन्स जप्त झाले पाहिजेत, हॉस्पिटल सील झालं पाहिजे. त्याचप्रमाणे जर ह्याला माननीय आयुक्तांनी यांनी जर पाठी घातला आरोग्य अधिकारी तर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, त्यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे अशी आमची कुटुंबियांना मागणी करणार आहे. आता गायकवाड साहेबांनी जे सांगितलंय पुढचे पाऊल काय आहे ते त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. आता पुढच्या 9 तारखेला येत्या 9 तारखेला पुढचं आपण काय असेल ते अपडेट आपल्याला देऊया. आणि गायकवाड साहेबांचा आभार आहे, त्यांनी त्यांचा किती वेळ आम्हाला दिलाय.